शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत काश्मीरच्या निवडणुकीचा मुद्दा आज उपस्थित केला. 5 ऑगस्ट 2019 पासून काश्मीरला राज्याचा दर्जा नाहीये, तसंच निवडणुका देखील घेण्यात आल्या नाहीयेत. काश्मीरच्या जनतेला या दोन्ही गोष्टी हव्यात असं सुळेंनी म्हटलं. That the Panchayat Raj was brought in by the late Prime Minister Rajiv Gandhi ji for decentralization of power, which is a good thing. Power must be decentralized. But the question is, Jammu Kashmir today, the people demand two things. One is statehood and one is state elections. Can they give us a timeline and an answer with a date? एक साल सर हो चुका है, तो क्या आप बता सकते हैं कि आप जो उनकी स्टेटहुड की डिमांड है वो कब देंगे? दूसरी, इलेक्शन कब लेंगे? तारीख चाहिए. वी डोंट वांट अ वेग आंसर. 3 महीने के अंदर लेंगे वो भी चलेगा. आप तारीख आप नहीं दे सकते, मुझे पता है इलेक्शन कमीशन देगा, लेकिन आप टाइमलाइन तो दे सकते, इतना तो कर सकते आप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.